नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत यमाई देवीच्या दर्शनासाठी। हे देवीचे जागृत देवस्थान मानले जाते। सातारा जिल्ह्यातील औन गावात एका डोंगरावरती हे मंदिर बांधलेले आहे। साधारण 800 फूट उंचीवरती हे मंदिर आहे। मंदिरात जाण्यासाठी डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत पायऱ्या आहेत। 432 पायऱ्या चढून आपण मंदिरात प्रवेश करू शकतो। तसेच गाडीने जायचे असल्यास छान डांबरी रस्तासुद्धा आहे। गाडी पार्किंगची सुद्धा वरती सोय आहे। म्हटले जाते की श्रीराम व भगवान ज्योतिबानी देवी महालक्ष्मीला ये माई असे म्हटले, म्हणून येथे तिला यमाई देवी नावाने ओळखले जाऊ लागले। असेही म्हणतात की देवी पार्वतीला हा परिसर खूप आवडला, म्हणून ह्या डोंगरावरती तिने यमाई देवी नावाने वास्तव्य केले। थोडासा वळणावळणाचा रस्ता संपून आपण आता मंदिराजवळ पोचत आहोत। समोर मंदिराचा उंच कळस दिसत आहे। मंदिराच्या चारी बाजूने भक्कम दगडी तटबंदी दिसत आहे। तसेच चारी बाजूंना बुरुजही आहेत। आजूबाजूचा परिसरही खूप छान निसर्गरम्य असा आहे। मंदिराचं प्रवेशद्वार आहे। मंदिरात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला प्रथम आपल्याला शिवमंदिर दिसते। हे देवीचे मुख्य मंदिर आहे। पायथ्यापासून कळसापर्यंत छान कोरीव काम केलेलं दिसत आहे आणि वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या याच्यामध्ये कोरलेल्या आहेत। मंदिराच्या दोन्ही बाजूला अशा उंच दीपमाळा आहेत। मंदिराच्या समोरच नंदीचं एक नक्षीदार मंदिर सुद्धा आहे। देवीचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे। देवळाचा काळ्या पाषाणातली देवीची मूर्ती साधारण 2 मीटर उंचीची आहे। महाराष्ट्र कर्नाटकातील बऱ्याच लोकांचं हे कुलदैवत आहे। पौष पौर्णिमेला देवीची यात्रा असते। 2 दिवस उत्सव असतो, 1 दिवस पालखी सोहळा आणि 1 दिवस रथयात्रा असते। आणि त्यांचे हे कुलदैवत आहे, ते आवर्जून या यात्रेत सहभागी होतात। या दिवशी देवीने अंडासूर राक्षसावरती विजय मिळवला, त्याचा उत्सव म्हणून ही यात्रा भरवण्यात येते। यमाई देवीच्या मंदिराचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट्स करून सांगा। धन्यवाद।